रविवार को नागपुर के दौरे पर पहुंची महाराष्ट्र राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकनकर ने रविवार को नागपुर जिले के महिला वसती गृह सहित विविध स्थानों को भेंट देकर स्थिति का जायजा लिया है। इस बीच चाकनकर ने महिला व बाल विभाग के शासकीय प्रिय दर्शनी सरस्वती महिला वसती गृह नागपुर बाल गृह को भेंट दी। संस्थाओं में सुविधाओं का निरीक्षण किया गया, उससे चर्चा कर उनकी समस्याओं को भी जाना गया। इसके साथ ही राज्य महिला आयोग की सदस्य आभा पांडे भी इस मौके पर उपस्थित थी। महाराष्ट्र राज्य में निराधार निराश्रित मतिमंद महिलाओं के लिए सिर्फ कर्जत जिला रायगढ़ व नागपुर जिले में ही वसती गृह है। नागपुर के शासकीय सरस्वती मतिमंद महिला वसती गृह की मंजूर संख्या 75 है। प्रत्यक्ष में वहां 75 मतिमंद महिलाएं हैं। महिला आयोग अध्यक्ष चाकनकर ने कहा कि शासकीय प्रियदर्शनी महिला वसती गृह में निराधार निराश्रित महिलाओं के लिए मतिमंद महिलाओं को एक साथ रखा गया है। उनका वर्गीकरण कर उन्हें मतिमंद मनोरुग्ण महिला वसती गृह में रखना आवश्यक है। दिन ब दिन मतिमंद महिलाओं की संख्या बढ़ रही है, इसे ध्यान में रखकर वसती गृहों की मंजूर संख्या बढ़ाना आवश्यक है। उन्होंने संस्था के रिक्त पद तत्काल भरने और मंजूर क्षमता के प्रमाण में प्रशिक्षित व तज्ञ कर्मचारी नियुक्त करने के निर्देश दिए हैं। इस दौरान उन्होंने महिला व बाल विकास विभाग को भी भेंट दी है। राज्य महिला आयोगाच्या वतीने आज नागपूर विभागातल्या शासकीय सरस्वती आणि शासकीय प्रियदर्शनी महिला वसतिगृहाला भेट दिली। एक धक्कादायक गोष्ट म्हणजे शासकीय सरस्वती महिला वसतिगृह हे मतिमंद महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या दोन संस्थांना परवानगी दिली, एक संस्था रायगडच्या कर्जत विभागात आहे, दुसरी संस्था आपल्या नागपूरमध्ये आहे आणि या दोन्ही संस्थांमध्ये महिला ठेवण्याची क्षमता ही 75% आहे। दुर्दैवाने आज ज्यावेळेस मी प्रियदर्शिनी महिला वसतिगृहाला भेट दिली ते सर्वसाधारण महिलांसाठी आहे, मग त्यामध्ये निराधार निराश्रित परित्यक्त्या घटस्फोटित या महिलांची व्यवस्था ही शासकीय प्रियदर्शिनी महिला वसतिगृहामध्ये केली जाते। पण आज मी त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या प्रियदर्शिनी महिला वसतिगृहामध्ये सर्वसाधारण महिलांबरोबरच अनेक मतिमंद महिला त्या ठिकाणी ठेवल्या होत्या आणि याचं कारण विचारलं असता महाराष्ट्रामध्ये ज्या दोन संस्था आहेत त्या 75 कॅपॅसिटीच्या असून 75 च्या 75 जागा पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या इतर महिलांना म्हणजे या मतिमंद किंवा काहीतरी शारीरिक व्यंग असणाऱ्या महिला त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची व्यवस्था ह्या सर्वसाधारण महिलांमध्ये केलेली आहे आणि ही अतिशय धक्क्याची बाब आहे। यामध्ये राज्याचे महिला व बालविकास मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबई बाहेरचा देखील महाराष्ट्र पाहावा। महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांचे प्रश्न आहेत। दुर्दैवाने या संस्थेमध्ये कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टर नाही, स्टाफ पुरेसा नाही आणि तशाच पद्धतीने जो स्टाफ उपलब्ध आहे तो त्यांच्याकडे असलेल्या तुटपुंज्या यंत्रणेवरती या महिलांची व्यवस्था करत आहे। त्याच्यामुळे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री महोदयाने तातडीने या दोन संस्थेंबरोबरच त्यांची क्षमता वाढवण्याबरोबर तिसरी संस्था त्यांनाही परवानगी द्यावी आणि संस्थेला परवानगी देत असताना या महिलांचं नियोजन आणि त्यांचं पालनपोषण करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि स्टाफचं नियोजन करावं। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अजीत कुंवर के साथ अक्षय अंसारी की रिपोर्ट।